एक मॉडलिंग एजन्सी आहे आणि त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी कोथरूड पुणे येथील मंत्रा बँड केट्स या ठिकाणी महाराष्ट्र आयकॉन 2020 पुणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. कलिनांचे आयोजक ममता राजपूत, दर्शवा दाखवा दिग्दर्शक सुमेश राजपूत, त्याचबरोबर निर्माता जतीन गायकवाड दाखवा हे होते. हा कलिनांचा चौथा शो आहे. 2 ऑनलाईन आणि 2 ऑफलाईन आणि हे कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आले. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, उत्तराखंड, गुजर, आसाम अशा वेगवेगळ्या शहरांतील 33 स्पर्धक यामध्ये होते आणि सर्व कामे ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. सप्टेंबर 2020 पासून ऑडिशन सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व निवडलेल्या अंतिम स्पर्धकांना त्यांची कामे मिळालीत. पहिला टास्क 1 किंवा 2 मिनिटाचा कॅटवॉक व्हिडिओ होता आणि दुसरा टास्क म्हणजे वैयक्तिक परिचय. त्यापूर्वी ममता राजपूत यांनी व्हिडिओ कॉलद्वारे प्रत्येकाला सौंदर्य आणि प्रशिक्षण यांचं थेट सत्र दिलं आणि त्याच्या आधारे त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला. शासनानं दिलेले सर्व नियम आणि कायदे लक्षात ठेवून हा सुंदर कार्यक्रम घेण्यात आला. सर्व स्पर्धक कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. त्यांना शीर्षक, प्रमाणपत्र, करंडक आणि मुकुटही मिळाला. महिला गटातून कनिका लोंढे नागपूर विजेते ठरली आहे, तर हरप्रीत कपूर पुणे द्वितीय धावपटू, मेहंदी मुल्ला पुणे ही तिसरी, तर पुरुष गटातून फैसल सिद्दीकी नांदेड, अभिजित नायर पुणे हे द्वितीय धावपटू आणि चैतन्य मधुकर मुंबई हा तिसरा विजेता ठरला आहे. लहान मुलांच्या गटात वनिषा सिंह पुणे आणि सुमीरा भट्टी पुणे हे विजेते ठरले, तर दुसरे रनरअप रुद्रांश खंद्रे नांदेड, पुनीत परमार पुणे आणि तिसरे धावपटू अनुश्री झलते नाशिक, येशानी साहू मुंबई हे आहेत. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट फॅशन शो ऑडिशन देखील सुरू झालेले आहेत, त्याबद्दलही या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.